जय शिवराय मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवर आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसे की कृती शेट्टीचे इंस्टाग्रामवरती फोटोज व्हायरल झालेले आहेत तसे प्रत्येकाचे क्रश जे आहे ते जी चेंज झालेले आहे म्हणजे कृती शेट्टीचे इमे फोटोज वगैरे व्हायरल होत आहेत सगळे इमेजेस म्हणजे व्हिडिओ इमेजे वगैरे सगळे तेच बनवत आहेत त्याच फोटोजवरती त्यामुळे मी असा विचार केला की क्रश अपडेटेड असा एक व्हिडिओ बनवा त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो क्रश अपडेटेड कृती शेट्टीवरती आपण बनवलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे तरच तुम्हाला आजच्या व्हिडिओचे एडिटिंग समजणार आहे आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण अलाइट मोशन हे ॲप यूज करणार आहोत अलाइट मोशन तुमच्याकडे विदाउट वॉटरमार्ग नसेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलवरतीवरती पिनड मेसेज असा मेसेज एक दिसेल त्यावरती टच केल्यानंतर तुम्ही फुल्ली अपडेटेड तीन पॉईंट सहा हे व्हर्जन जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकाल आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते डिलीट करून तीन पॉईंट सहा हे व्हर्जन अपडेट करून घ्या तरच तुम्हाला हा व्हिडिओ एडिट करता येईल त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचं आहे जेव्हापासून आपण पाच हजार लाईक्स टार्गेट दिलेला आहे तेव्हापासून एका दिवसात पाच हजार लाईक्स कंप्लीट आपल्या मागच्या व्हिडिओला झालेलं आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा त्यासोबत मित्रांनो आज पहिल्यांदाच आपले चॅनलवरती आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण आपले चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीतून रीडिंग शिकवत असतो हो त्यासोबत मित्रांनो आपला टेलिग्राम देखील नक्की जॉईन करा टेलिग्रामवरती सर्व मटेरियल देखील मिळत असतं आणि तुम्ही ॲप वगैरे देखील तिथून डाउनलोड करू शकता त्यासोबत आपल्या वेबसाईटवरती देखील तुम्ही जाऊ शकता डब्ल्यू 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 डॉट एस पी क्रिएशन वाय टी डॉट कॉम आपली वेबसाईट आहे त्यावरती देखील अवश्य भेट द्या त्यावरून देखील तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर मित्रांनो चला जरा हे नवं घालवतो आपण आपल्या आजच्या रिडिंगला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर केलेलं सिम्पली अलाइट मोशन ॲप जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती एक बुकमार्क प्रिसेट मिळेल ऑडिओ बुकमार्क प्रिसेट तर ती सिम्पली ओपन करून घ्यायची ती ओपन केल्यानंतर इम्पोर्ट करून घ्यायचं सिम्पली इम्पोर्ट केल्यानंतर त्या लिंकवरती टच केल्यानंतर ॲटोमॅटिक इम्पोर्ट होऊन जाईल तर इम्पोर्ट केल्यानंतर ती काहीशी अशा प्रकारे तुम्हाला अठरा सेकंदाची बुकमार्क दिसणार आहे तर सिम्पली एक नंबरला सुरुवातीला स्टार्ट लिहून एक नंबरची जी बीट आहे त्यापर्यंत यायचं आहे प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे आणि सिम्पली आपला जो इमेज आहे तो इमेज आपण ॲड करून घ्यायचा आहे तर हा इमेज असा ॲड करून घ्यायचा आहे दोन मोठा बोटामध्ये धरून असा हा झूम करून व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे आपल्या पूर्ण स्क्रीनला त्यानंतर हा प्लेच्या प्लेचा ऑप्शन आहे त्याच्या पुढे जो ॲरो आहे त्यावरती टच करून एक नंबरच्या बेटवरपर्यंत आपण यायचं आहे आणि या ऑप्शनवरती टच करून हा इमेज कट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत सेम ती स्टेप आपण फॉलो करायचे दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आहे दुसरा इमेज अशा प्रकारे सेट करून या ऑप्शनवरती टच करायचं आहे तर या ऑप्शनवरती टच केल्यानंतर परत आपण या ॲरोवरती टच करायचं आहे आणि पुढे यायचं पुढं आल्यानंतर बघू शकता इमेज थोडा कमी पडत आहे तर या ऑप्शनवरती टच करायचं म्हणजे इमेज आपल्या तिथंपर्यंत येऊन जाईल तर अशा प्रकारे आपण सगळे इमेजेस जे आहे ते ॲड करून घ्यायचे तिथे तुम्हाला छोटे छोटे पीस व्यवस्थित ॲड करून घ्यायचे तर ते तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या या ॲरोचा उपयोग केला तर व्यवस्थित असे प्रत्येक बीटवरती क्लिअरली असे तुमचे इमेजेस ॲड होऊन जातील तर मी प्रत्येक इमेज ॲड करून घेतो तर बघू शकता आपले प्रत्येक इमेजेस जे आहे ते ॲड झालेले आहेत सक्सेसफुली त्यानंतर सिम्पली काय करायचं आहे आपल्याला प्लसवरती आप प्लस टच करायचं आहे इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे एक मी तुम्हाला बॉर्डर दिली आहे ती बॉर्डर अशा प्रकारे दिसणार आहे ते ॲड करून घ्यायचे ते ॲड केल्यानंतर पूर्णपणे लास्टला यायचं आहे लास्टला आल्यानंतर इथे एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल हा पूर्ण व्हिडिओवरती लेअर घ्यायचा येतो तर त्यावरती टच करून ही लेअर पूर्ण व विडिओवरती करून घ्या ओके तर शक्यतो हे मी साईजनुसार दिला आहे तरी पण इथून तुम्ही फिट स्क्रीन करून घ्या जेणेकरून पूर्ण व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थित अशी बॉर्डर ॲड होऊन जाईल आपली ओके तर त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला स्टार्ट लिहायचं आहे या लेअरवरती आपल्याला सुरुवातीला टच करायचं आहे ओके जे आपण बॉर्डर ॲड केलेलं आहे त्यावरती त्यावरती टच केल्यानंतर इपेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इपेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इपेक्ट्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कलर अँड लाईट हा ऑप्शन दिसेल ओके त्यावरती टच करून या ठिकाणी तुम्ही ह्यू शिफ्ट हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर स्टार्टला एक प्लस द्यायचा आहे स्टार्टला प्लस दिल्यानंतर लास्टला एक प्लस द्यायचा आहे आणि लास्टचा प्लस जो आहे तो पूर्णपणे असं तुम्ही फिरवून टू एक्स किंवा टू एक्सपेक्षा जास्त करू शकता टू एक्स आपल्याला पुरेस आहे तर टू एक्स करू म्हणजे असा कलर बॉर्डरचा वगैरे सर्व चेंज होताना आपल्याला दिसेल ओके त्यानंतर परत प्लसवरती टच करायचं आहे इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे आणि हा एक पेंज मी तुम्हाला बनवून दिलेला आहे क्रश अपडेटेड हा पेंज तुम्ही ॲड करून घ्यायचा याची साईज थोडीशी कमी करून घ्यायची आणि ही अशा प्रकारे तशी सेट करून घ्यायची थोडी साईज आपण कमी करूया कारण पूर्ण व्हिडिओ जेव्हा तयार होईल त्यावेळी ती साईज मोठी दिसणार आहे ओके तर ही साईज आपण अशा प्रकारे सेट करून ॲड केलेली आहे आणि त्यानंतर ही लेअर देखील आपण पूर्णपणे लास्टपर्यंत करून घ्यायची आहे ओके तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे पूर्ण सेटिंग त्यानंतर मी तुम्हाला एक बुकमार्क प्रिसेट दिलेलं आहे तर ती बुकमार्क प्रिसेट तुम्ही ओपन करून घ्यायचे इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक नंबरची जी प्रिसेट आहे ती सोडून दोन नंबरच्या प्रिसेटवरती टच करायचं आहे आणि इथे इफेक्ट्समध्ये जाऊन इथं तीन डॉड दिसतील त्यावरती टच करून कॉपी इफेक्ट करायचं आहे ओके तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्या त्या व्हिडिओवरती यायचं आहे व्हिडिओवरती आल्यानंतर इथं बघू शकता एक नंबरचा जो व्हिडिओ इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आता हा इफेक्ट ज्या ज्या आपल्या लेअर मोठे आहेत फक्त त्याच लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर इथंपर्यंत आपण आय थिंक तीन पहिला लेअर आहे त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून पुढं दहा सेकंदाच्या पु पुढच्या ज्या लेअर आहेत याला देखील हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे तर आपण सगळ्या इमेजला हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घेतलेला आहे ओके तर एक दोन लेअर राहिले तेवढ्या आपण पेस्ट करून घेऊ ओके आणि लास्टचा इमेज लहान आहे तो सोडून द्यायचा ओके त्यानंतर परत एक नंबरची जी प्रिसेट आहे ती एक नंबरची प्रिसेट इथून कॉपी करायची आहे ओके कॉपी इफेक्ट केलेला आहे आपण आणि त्यानंतर परत आपल्या त्या विडिओवरती यायचं आहे आणि प्रत्येक जे लहान लहान इथून लहान इथं आहे तर इथून ज्या लहान लहान इमेजेस आहेत त्या लहान लहान इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी प्रत्येक लहान इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट करताना एक गोष्ट लक्षात आली की हा इफेक्ट व्यवस्थित म्हणजे इमेजवरती टच होत नसेल तर दोन बोटामध्ये धरून असे इमेज तुम्ही झूम करू शकता जेणेकरून ही लाईन मोठी दिसेल ओके तर अशा प्रकारे करून तुम्ही हा इफेक्ट सिम्पली लेअरवरती टच इझिली करू शकता कारण आपल्या इमेजेस छोटे छोटे आपण केलेले आहेत त्यामध्ये व्यवस्थित ॲड होणार नाही तर त्यासाठी झूम करून असे ॲड करू शकता अगदी इझिली तर मित्रांनो सर्व इमेजेसला आपला इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर सिम्पली प्लसवरती टच करून आपले लोगो जे आहेत ते लोगो आपण ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आपले सर्व इमेज वगैरे सगळं सेट झालेलं आहे ऑल आणि त्यानंतर या बॉर्डरवरती टच करायची बॉर्डर आपण ॲड केलेलं आहे ब्लेंडिंगवरती जायचं आहे लाईटनवरती टच करून हा जो लास्टचा ऑप्शन आहे त्यावरती टच करायचा आहे म्हणजे ते लाईट अशी दिसेल किंवा तुम्ही इथून स्क्रीन वगैरे हो पण करू शकता पण लास्टचा इफेक्ट जो आहे तो एकदम प्रो दिसत आहे तर तो तुम्ही ॲड करून घ्या ओके हा जो इंस्टाग्रामचा लोगो माझा आहे त्याला मी ब्लेंडिंगमध्ये जाऊन ओव्हरले हा इफेक्ट दिलेला आहे ओके नॉर्मलला बघू शकता तुम्ही असा आपला लोगो दिसतो आहे आणि ओव्हरलेला अशा प्रकारे दिसतोय ओके तर बॅकग्राऊंडला जसा कलर चेंज होईल तसं लोगोमध्ये लाईट वगैरे असे दिसेल ओके तर अशा प्रकारे तुम्ही सर्व एडिटिंग करायचं आहे त्यानंतर सिम्पली इथं शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे इथं एक दहा एक हजार ऐंशी पिक्सलमध्ये माझं ऑलरेडी सेट आहे इथे एक्सपोर्टवरती टच केल्यानंतर माझं एक्सपोर्टिंग सुरू होईल पण काही जणांच्या मोबाईलमध्ये एक्सपोर्टिंग होत नाही कारण मोबाईल लहान आहे त्यांचा तर ॲरोवरती पुढच्या टच करायचा आहे आणि इथून तुम्ही सातशे वीस सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आरामात एक्सपोर्टिंग होऊन जाईल ओके तर मित्रांनो मी दहा एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्टिंग करतो ओके तर पूर्णपणे एक्सपोर्टिंग झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह असा ऑप्शन येईल तर सिम्पली सेववरती टच करून हा व्हिडिओ तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा हा व्हिडिओ जसा आहे तसा तुम्ही जर तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला लावला तर त्याची क्वालिटी पूर्ण खराब होऊन जाईल त्यासाठी तुम्ही कॉम्प्रेस पांडा ॲप यूज करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हिडिओची क्वालिटी खराब होत असेल तर हा व्हिडिओ बघा तर तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही समजून घ्या की स्टेटसला लावताना काय सेटिंग करावे लागते ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू जे एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र